नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण नंदुरबार जिल्ह्यामधील लोणखेडा या गावामध्ये आलेलो आहो। तर या गावामध्ये जे सुदाम रामजी पटेल ज्यांचं मिरचीचं क्षेत्र आपण पाहत आहात, तर मिरचीच्या प्लॉटवरती आम्ही जे एंडोफिल कंपनीचं नवीन मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये आलेलं जे सीजमाईट म्हणजे पूर्णपणे लाल कोळीला स्टॉप करणारं हे कीटकनाशक आहे। तर लाल कोळीच्या पूर्णपणे तिन्ही अवस्था कंट्रोल करणारं एकमेव कीटकनाशक आपल्याला जे एंडोफिल कंपनीनं दिलेलं आहे, तर ते सीजमाईट आहे। जेणेकरून ज्या कीटकनाशकामुळे आपलं जे लाल कोळीच्या तिन्ही अवस्था, त्यामध्ये विशेष म्हणजे जी आपली अंडी अवस्था असतील लाल कोळीची, त्याच्यासोबत जी निम्स अवस्था असते आणि जो प्राऊड अवस्थेतला जो लाल कोळी असतो जो आपल्या पिकाला हार्मफुल म्हणजेच घातक असतो, तर अशा लाल कोळीवरती 100% नियंत्रण मिळवून देणारा जवळपास 25 ते 30 दिवसापर्यंत आपल्याला लाल कोळीसाठी 100% नियंत्रण मिळून देताना पाहायला मिळत आहे। या प्लॉटवरती आपण जे एंडोफिल कंपनीचं सीजमाईट जे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे, तर त्याचा आपण इथे ट्रायल घेतलेले होत्या आणि तुम्ही एकंदरीत पाहू शकता की 100% जो लाल कोळीचा वगैरे जो कंट्रोल होता, तर तो आपल्याला इथं पूर्णपणे नियंत्रणास आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही कोणत्याही पानावरती जर निरीक्षण केलं, तर तुम्हाला जो लाल कोळीचा प्रादुर्भाव आहे, तर तो 100% इथे नियंत्रणास आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि विशेष सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण जर या प्लॉटमध्ये पाहत असाल, तर एकंदरीत जे फुलाच्या संख्येमध्ये जास्तीत जास्त इथे वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्यासोबतच जर तुम्ही विचार केला जे शेंड्याची पानं असतात, तर त्याची पण चकाकी बघा, आणि जे आपले खालच्या साईडची म्हणजे बोडाची पानं असतात, तर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला चकाकी आलेली इथे पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, माझी एकच विनंती आहे की ती एंडोफिल कंपनीचं जे सीजमाईट हे जे नवीन लॉन्च झालेलं प्रोडक्ट आहे, तर त्याचा तुम्ही एकंदरीत कधी एकदा तरी वापर करून पहा आणि तुमच्या प्लॉटवरती जिथे 100% नियंत्रण झालेलं तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जे सीजमाईट आहे, तर सीजमाईटचं तुम्हाला प्रति एकरासाठी म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 500 मिली तिथे प्रमाण वापरायचं आहे। जर तुम्ही 20 लिटरचा पंप जर वापरत असाल फवारणीसाठी, तर तुम्हाला 20 लिटरसाठी 50 मिली त्याचं प्रमाण सीजमाईटचं प्रमाण वापरायचं आहे। जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल, तर तुम्हाला प्रति 15 लिटरच्या पंपसाठी तिथे 40 मिली सीजमाईट या कीटकनाशकाचं प्रमाण वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो सीजमाईट हा जो प्रोडक्ट आहे, तर तो पूर्णपणे आपल्याला कोळीनाशक असलेलं पाहायला मिळतं, जेणे पूर्ण आपल्या ज्या पिकावरील कोणतं पण पिक असू द्या, तुमची मिरची असू द्या, पपया असू द्या, वांगी असू द्या किंवा इतर ज्या पिकावरती लाल कोळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला तुम्हाला पाहायला मिळतो, जसं टोमॅटो असेल, शिमला मिरची असेल, तर अशा वेगवेगळ्या पिकांवरती 100% जो सीजमाईट हा जो प्रोडक्ट आहे, तर तो तुम्हाला नियंत्रण करून देताना पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकदा सीजमाईट हा जर प्रोडक्ट तुम्ही फवारणीसाठी जर वापरला आणि त्याचा तुम्हाला 100% जर रिझल्ट आला, तर तुम्ही त्या सीजमाईट प्रोडक्टचे 100% फॅन होऊन जाताल आणि एकंदरीत तुम्ही वारंवार तोच प्रोडक्ट वापरण्यास इथे फक्त लाल कोळीसाठी भाग पडताल। मित्रांनो, तुमचा लाल कोळीचा प्रादुर्भाव किती पण असू द्या, पूर्ण पानं जरी तुमच्या प्लॉटवरती पिवळे वगैरे जर झालेली असेल, तर 100% तुमचा जो लाल कोळी आहे, तर तो नियंत्रणास होणार आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, एकच विनंती आहे पुन्हा एकदा की 100% तुम्ही एकदा तरी जो सीजमाईट हा प्रोडक्ट लॉन्च झालेला आहे, तर त्याचा वापर करून पहा आणि 100% जो तुमच्या पिकावरती लाल कोळी असतो, तर त्याच्यावरती नियंत्रणास मिळवून देण्यास तुम्हाला मदत करणार आहे। धन्यवाद मित्रांनो।